हा ते म्हणतोय मी हिंसा करीन. अरे मराठ्यांची अवलाद हिंसा करणारे नाही. आणि ते सांगत आहे ते त्याला यश मिळायचं होतं त्यावेळेस एक मराठा लाख मराठ्याची घोषणा त्याने याच्यात दिली ती त्या आझाद मैदानावर. म्हणजे त्याला यश मिळवायचं होतं म्हणून. आणि आता एक लाख मराठे एकत्र आले त्या गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे. तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहे त्याला अटक करा. आणि मला अटक करणं एवढं सोपं आहे का आता भाऊ? तुला एकदा सुट्टी दिली मराठ्यांनी, तो एकदा मराठ्याचं वाटोळं केलेलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तूच कोर्टात गेलेला आहेस. मराठ्यांच्या विरोधात आग ओकायचं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्यानं तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत हे तुम्ही विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला समज द्या, खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालायलेत. मराठे तुमच्यासाठी मराठ्यांनी काही पण केलेलं आहे. उलट मी तुम्हाला केंद्राला आणि राज्याला विनंती करतो की मराठा समाजाला आरक्षण द्या. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, डोक्यावर घेऊन. मराठ्यांना विरोध करायचा बंद करा आणि मराठ्यांना तातडीनं आरक्षण जाहीर करा. हे मराठे खरं सांगतो, इकडे तिकडे गुलाल नाचण्यापेक्षा दिल्लीपर्यंत गुलाल घेऊन तुमच्या अंगावर गुलाल टाकायला ट्राकाचे ट्राका भरून येतील. आम्हाला राजकारणाचं काय नाही करायचं, आम्हाला आमच्या लेकराचं कल्याण पाहिजे. तुमचा एवढा कोपरा कमाळडो तुम्हाला काहीच कळणार हो. तुम्हाला का आमची भाषा कळत नाही का? आम्ही मराठीत बोल, आम्ही का उर्दू बोलायचं तुम्हाला का? तुम्ही फारसी फिरसी आहेत. तुमच्यावर आम्हाला शंका यायला लागली बरं का? दोनदा झालंय तुमचं. आम्ही एवढं टोळकं बाहेर काढवलो एवढ्या बी लोकाला, तुम्ही काय मराठ्याच्या पुढेच नाहीत? या मराठा देशाला सुधारून देण्याचं तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? मराठा भावांना आरक्षणाचा दिवस जवळ आलाय. आपण नीट ऐका, आपण 22 तारखेला म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी जर 24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर 22 ऑक्टोबरला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे पुढं काय करायचं. आंदोलन शांततेत होणार हे शब्द माझा तुम्हाला आहे, पण शांततेतच तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार हा मराठा समाजाचा तुम्हाला आदर्श शब्द आहे. काळजी करू नका, शांततेच्या आंदोलनानं हा मराठा समाज एकजूट केला आहे. शांततेच्या आंदोलनानं आज नजर पुरत नाही पुढं सुद्धा आणि पाठीमाग पण, इतक्या ताकदीनं मराठा समाज एक आलाय. 22 तारखेला मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार. आज फक्त सरकारला विनंती आहे, या लाखानं जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि येत्या 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारची. पुन्हा एकदा सांगतो, 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारचीच.
मराठ्यांची नाई 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं त्याची दिशा सांगितली जाईल निवांत राहा टेंशन घेऊ नका तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आणि मरेपर्यंत जाणार नाही आणि आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायचं सरकार आरक्षण कसं देत नाही ते मराठे बघतील काळजी करू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो 29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघाल नसता मराठ्यांची आरक्षणाची विजय यात्रा निघाल हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो